लाल दुपट्टे वाली तेरा नाम तो बता। हर्षवर्धन रावांचं नाव घेते, आता माझं डोकं नका खाऊ। अमोल नाव, अमोल रावांचं नाव माझ्या हातावर टॅटू मी कोरलं। वहिनी बिचारीने खुर्च कोरली हो टाया वाचा वहिनींसाठी। मग तुम्ही होळीला काय करता? होळीला तुमचा भाजीचा धंदा आहे का? भाजी घ्या भाजी। नागाचा वेडा ही आहे म्हैस आणि मिठीचा वेडा। Yeah.
कार्यक्रम पार पडला आणि 4 वाजता जल्लोषात आणि शांततादायी वातावरणामध्ये आणि सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी आपल्या खेडगावचं जसं बाहेर गावी नाव रोशन व्हावं त्या पद्धतीने या ठिकाणी कुस्त्यांचा आखाडा त्यांची मैदान या ठिकाणी पार पडलं आणि त्यानंतर आपण खास महिलांसाठी दरवर्षी काही ना काही उपक्रम साध्य करण्याचा प्रयत्न करत असतो आणि हा उपक्रम खेळ पैठणीचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून छोट्याशा प्रयत्नातून या ठिकाणी दरवर्षी आपण आयोजकाच्या माध्यमातून या ठिकाणी उपक्रम साध्य करत असतो आणि महिलांसाठी हा कार्यक्रम चांगल्या जोशामध्ये त्यांना या ठिकाणी बक्षिसंही उपलब्ध करून दिली जात असतात आणि याही वर्षी त्याच पद्धतीने त्याच उत्साहाने या ठिकाणी कार्यक्रम पार पडतोय आणि या कार्यक्रमानंतर या दिवशी सांगत होत आहे. परंतु त्या अगोदर प्रमुख मान्यवर गावचे प्रमुख ग्रामस्थ पदाधिकारी यांच्या माध्यमातून आपण या मंचावरून छोटासा या यात्रेनिमित्त संदेश देऊ पाहत असतो. या ठिकाणी आहेत आणि तुमच्या भागातली ही मला वाटतं पहिली सर्वात टॉपची साऊंड सिस्टीम त्यांनी विकत घेतलेली आहे आणि आज श्री खंडोबाच्या यात्रेनिमित्त आमच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या साऊंडचं उद्घाटन होतंय. आमचंही भाग्य की त्यांचा एवढा मोठा साऊंड आज इथेच नका दिला त्यांचं उद्घाटन होतं त्या साऊंडचं. एकदा त्यांचा साऊंडचा व्यवसाय असा जोरात चालावा याच्यासाठी सगळ्या माता भगिनींनी जोरात टाळ्या वाजवून त्यांना शुभेच्छा देते.
त्या बात एवढ्या माता भगिनींचा आशीर्वाद मिळाला म्हटल्यानंतर काय कमी पडणार नाही. आणि खर तर हा साऊंड म्हणजे सिटीमध्ये सुद्धा लवकर अवेलेबल होत नाही. एवढा मोठा साऊंड याची किंमत किती आहे तुम्ही ज्यावेळेस पुढील साऊंड घ्यायला जाईल त्यावेळेस कळेल. खूप मोठी ही साऊंड सिस्टीम आहे, ती आपल्या गावात आपल्या गावच्या माणसाने घेतली. आपल्याला अभिमान असला पाहिजे त्या गोष्टीचा, म्हणून बघ त्यांच्यासाठी मी टाळ्या वाजायला सांगितलं, बाकी काही नाही. आता वेळ तशी फार झालेली आहे त्याच्यामुळे जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही. किती वहिनी आहे ज्यांना कार्यक्रमात भाग घ्यायचा आहे सांगा बरं, हात वरती करा. एकदम सोप्या सोप्या गेम आहेत, तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. आणि मला टेन्शन आवाज येत नाही, मला टेन्शन भैया वहिनी तुम्ही जेवलं नाही का? चला आवाज सगळ्यांचा जोरात आला पाहिजे, बोला गणपती बाप्पा. मी जोरात म्हणले जोरात, बोला गणपती बाप्पा. छत्रपती शिवाजी महाराज की जोरात. मला खेळ मध्ये मी आलोय हे कळालं पाहिजे. मला इथल्या आसपासच्या लोकांनी सांगितलं होतं की खेळ मधल्या बायकांचा आवाज नाही जोरात. मग काय भांडणाला आवाज जोरात आहे तुमचा? हसायला सांगा तुम्ही, जरा हसलेला आवाज तुमचा येतपर्यंत येतोय. हा चला आता रेडी आहे, आवाज जोरात, बोला गणपती बाप्पा. मंगल मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की. आता कुठेतरी जय म्हणलेला मला आवाज आला. तुमची एनर्जी पाहिजे. जेवढ्या महिला कार्यक्रमात सहभागी घेतील तेवढ्या महिलांपैकी काही महिला जिंकून पुढे जाणार आहेत, बाकीच्या आऊट होणार आहेत. आता तुम्ही तर हजार जणी आहेत, पण तुमच्या मधल्या चार पाच जणी जिंकणार आहेत, त्याच्यामुळे आऊट होणाऱ्याची संख्या जास्त आहे. त्याच्यामुळे नाराज व्हायचं नाही, बिंदास खेळायचं, एन्जॉय करायचं कार्यक्रम. रेडी आहेत तुम्ही? आता सुंदर असं आपण एक श्री गणेशाचं गाणं या ठिकाणी घेणार आहोत आणि त्याच्यानंतर लगेचच गेम्स ला सुरुवात करणार आहोत. बाप्पू आले तुम्ही. नाव घेतल्यानंतर जर जोरात आवाज दिला
तर तुमच्या आयुष्यात येणारं दुःख सुद्धा येणार नाही, कारण त्याचं नाव उभीकदा हरत आहे. आणि ज्यानं सांगितलं आम्ही हात वरती करून टाळ्या वाजवा, त्यांनी वाजवलं नाही, त्यांना गणपती बाप्पा बघून घेतली. माझं काय नाही बाबा, त्यांचं नाम जमते तेवढं मी बघत त्यांच्याकडे दिली. आणि गणपती बाप्पांचं नाव घेतल्यानंतर ज्या वहिनी जोरात बोलतील मोरिया, त्या वहिनींना 21,000 पैठणी आणि सोन्याची नख गणपती बाप्पा मिळवून देतील. मी नाही, ज्या फक्त करतील नाही का, फक्त बोलायचं नाही, तोंड आ करायचं, हात वर करायचं असं वाटलं पाहिजे मीच बोलले, त्यांना गणपती बाप्पा बरोबर आउट करून टाकतील. चला रेडी, गणपती बाप्पा. हा आता कसा आवाज आला बया, प्रत्येकीला पैठणीच पाहिजे, पैठणीचा रुमाल करावा लागते आपल्याला, काय खरं नाही आता. हा आपण काय करू माहिती का, मी जिथे उभा आहे तिथून इकडे एक टीम आणि इकडे एक टीम, हा या इथून असं इकडं इकडची बाजू इकडं इकडची बाजू, हा चालेल ना, दोन टीम करू. आता इकडच्या टीम मधल्या किती जणी ज्यांना खेळायचं हात वरती करा, हात वरती करा. आपण फक्त बघतोय किती जणी आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. शांता बाय, दीदी तुला खेळायचंय माय. हा किती आहेत इकडे, हात वरती करा पटपट हात वरती. आणि इकडं इकडं हात वरती करा. हे बघा, टीम जिकडची जास्त सुरुवात तिकडनं सुरू, ओके. पण ते कसं कळणार, आवाजावरती. तुमची एनर्जी ज्यांची जास्त त्यांच्याकडनं सुरुवात. आता माझ्या उजव्या हाताला जी टीम आहे त्या टीमचं नाव सैराट. हा माझ्या उजव्या हाताची टीम काय, सैराट. माझ्या डाव्या हाताची टीम वैराट. सैराट आणि वैराट, ओके. आता ज्या वेळेस मी गणपती बाप्पा म्हणेल त्यावेळेस सैराट टीमनी मोरिया म्हणायचं. जर तुमचा आवाज जोरात आला तर तुमच्याकडनं सुरुवात, मी तुम्हाला पण तसंच करणार, तुमचा आवाज आला तर तुमच्याकडनं सुरुवात, माझ्याकडून काही शेजारी नाही. हा चला रेडी, पहिल्यांदा टीम सैराटला चान्स. टीम वैराट इथून, हा लेझर छान मारतोय बघा. टीम सैराटला पहिला चान्स, टीम वैराटला नंतर. टीम वैराटचे कोणी बोलू नका दीदी, तू हा वैराट मध्ये आजी, तुम्ही वैराट मध्ये ना, म्हणजे स्वतःला समजून घ्या. हा बस चला रेडी, 1, 2, 3 गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. पुन्हा एकदा ठरवा, या आवाजावरती तुम्हाला कार्यक्रमात खेळायला मिळणार आहे. बोला गणपती बाप्पा. आता टीम वैराट, चला रेडी, तुम्ही शांत बसा. आता बोला गणपती बाप्पा. सैराट नाव दिले, सैराट नावानं फुगून बसल्या बिचाऱ्या. अशा रीते आपण टीम वैराट जिंकलेली आहे, त्याच्यामुळे आपण टीम वैराट करून सुरुवात करणार आहोत. ज्या वहिनीला खेळायचंय पहिल्या कार्यक्रम पहिल्या गेमसाठी आपल्याला 20-25 वहिनी लागणार आहेत. गेम सगळ्या सोप्या आहेत, 80 वर्षाच्या आजींना सुद्धा गेम खेळता येतील अशा गेम्स आहेत. गेम्समध्ये कुठलीही गेम अवघड नाही, त्याच्यामुळे बिंदास तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. काही टेन्शन घ्यायचं नाही आणि टेन्शन द्यायचं सुद्धा नाही. चला रेडी, टीम वैराट चा रेडी आहेत का? 25 ते 30 वहिनी लागणार आहेत. हात वरती करा बरं किती जणी आहेत. हा चला या.
वहिनीसाठी जोरात टाळ्या वाजवा. तुमचं नाव काय म्हणलं? उज्ज्वला नामदेव दळवी. अजून जोरात टाळ्या वाजवा. वहिनीचं नाव उज्ज्वल आहे म्हणून टाळ्या नाही, वहिनींचा उखाणा ऐकायचा. ऐकायचं ना, ऐकायचं का? हा वहिनी उखाणा. गणपतीला वाटते दुर्वा, विठ्ठलाला वाटते तुळशी, नामदेवरावांचं नाव घेते होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या दिवशी. जोरात टाळ्या वहिनींसाठी. हा वहिनी तुमचं नाव? हा आणि उखाणा या वहिनीला दिलं. वाजवा टाळ्या वहिनींसाठी. इथून पुढच्या वहिनी कुठल्या देवाला फुलं व्हायला जाऊ नका, कुठल्या देवाला हार घालू नका, आमचा मान तर राखूच नका. त्यांनी महादेवाची पिंड आणली म्हणून सांगतो. एका वहिनी उखाणा घेतला आणि महादेवाच्या पिंडीचा वापर कसा झाला बघा. वहिनी उखाणा काय घेतला? पिवळं पिवळं हरीन त्याचं इवलं इवलं पाय, पिवळं पिवळं हरीन त्याचं इवलं इवलं पाय. आमचे सचिनराव दिसत नाही, कुठं पिऊन सचिनराव पिऊन टाकले कपडे वाईट असे जसे पुरुष मंडळी बसलेत बसलेले होते. मला आवाज मारला, म्हणले ओ रमेश परडीकर. म्हणलं काय? त्यांच्याकडे गेलं की मला वास आला. म्हणले उखाण्यातला? म्हणलं सचिन तुम्हीच आहे. ते म्हणले हा. मग त्यांनी उखाणा काय घेतला, महादेवाच्या पिंडीचा वापर कसा झाला बघा. महादेवाच्या पिंडीला नागाचा वेडा, महादेवाच्या पिंडीला नागाचा वेडा. ही आहे म्हैस आणि मी हे तरगेडा. जर असा हटके उखाणा असेल, मला हटके वाटला, तर मी लगेच तुम्हाला सेमी फायनल मध्ये घेऊन जाणार होतो. आणि स्टेजवर आल्यानंतर कुणी कुणाची करवली बनायचं नाही, एकमेकींना अजिबात बोलायचं नाही. हा या वहिनी तुमचं नाव? संध्या सोमनाथ भोसले. हा आणि उखाणा याला याला हात लावू नका, ते साऊंड त्यांनी करून सोडले, शॉक लागतो. हा अहो एक होती भेंडी, अहो एक होती भेंडी. काय वहिनी तुमचा भाजीचा धंदा आहे का? तुम्ही सूर तर असाला आता मला वाटलं भेंडी जिंकतात का? काय गावात भाजी बीजी विकता का तुम्ही? नाही इकडे नाही. म्हणजे आमच्या पुण्याला असं रस्त्याने ओरडतात, बाकी काही नाही. ताजी ताजी भाजी म्हणून या पुढे या. हा हसू हसू बी असा. हा अहो एक होती भेंडी, तिला आली शेंडी. अहो तिला आली शेंडी, शेंडी गेले तुटून आणि आमचे सोमण्याचे गेले रुसून आणि बसले फुगून. इकडे आपण भाजी करू. हा तुम्हाला एक चांगला उखाणा शिकवतोय. टाळ वहिनीसाठी टाळ्या वाजवा. तुम्हाला भाज्या आवडतात? तुम्ही व्हेजिटेरियन आहेत तर नॉनव्हेज खाता? आपण नाही ना, तुम्ही भेंडी म्हणलात ना, चांगली भाजी आहे, पौष्टिक भाजी आहे, अशीच भाजी असेल होती. आपण वाटण्याची भाजी करू. या पुढं वटाण्याची करते भाजी, वटाण्याची करते भाजी, त्यात खोबरं टाकते खिसून खिसून, त्यात खोबरं टाकते खिसून खिसून. आमचे हे हे गेले रुसून, आमचे हे सोमण्याचे गेले रुसून, कुत्र्याने घेतलं. पुढे या, पुढे वाली, पुढे या. काय झालं इकडे या, इथे यायला काय झालं? वहिनी तुम्ही या गेम मध्ये आउट जरी झाल्या तरी तुम्ही सेमी फायनल ला जाणार. टाळ्या वाजवा वहिनींसाठी. हा या वहिनी इकडे या, पुढे या. तुमचं नाव? शुभांगी महेश मोरे. हा आणि उखाणा? कोण आहेत तुमच्या? सख्या बहिणी. बघा तुम्ही ठरवूनच आल्या काय म्हणता? आज दोघी पैकी एक जण एक तरी बघ. हा
तिघी जणी तुम्ही सख्या बहिणी आहेत का बया? तिघी जणी एकाच रांगेत आल्या. हे बघा, एक तर सी फायनलला पोहोचली, पुढे या. हा, आधी तुम्ही उखाणाचं नीट घ्या बाया, हसू हसू तुम्हीच मी असा. या पुढे या, व्यवस्थित घ्या. बस बाय, बस बाय. कधी झालं तुमचं लग्न? मग तुम्ही होळीला काय करता? होळीला आणि उखाणा. दारी होती तुळस, तिला घालत होते ते पाणी. आजवर होते आई बाबाची दारी, आता राहते स्वप्न गावांची दारी. क्या बात आहे, जोरात टाळ्या वहिनींसाठी सुद्धा. वहिनी तुमचं नाव? किरण मोरे. आणि उखाणा. छत्रपती शिवाजी महाराजांनी राजा केले शक्तीपेक्षा युक्तीने, किरण रावांचं नाव देते प्रेम भावभक्तीने. क्या बात आहे, जोरात टाळ्या. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. वहिनी हात खाली करा. हा, जय मल्हार. जय मल्हार. काही नाही बया, पिवळी साडी घातली, खंडोबाची यात्रा आहे, देवाच्या नादाला लागायचं, जय मल्हार म्हणून टाका. हा, उखाणा नाव आणि उखाणा. माझं नाव शर्मिला अमोल सावन. पायात घातली जोडवी, गळ्यात घातलं डोरलं. अमोल नाव, अमोलरावांचं नाव. माझ्या हातावर टॅटो मी कोरलं. वहिनी बिचारीने खर्च कोरले हो टाया वाचा वहिनींसाठी. बाकीच्या वहिनी म्हणतात बाई आमच्या यांचं यांचं नाव आमच्या हृदयावर कोरलं. वहिनी म्हणतात हातातच ठेवले, टेन्शन नाही. टाळ्या वाजवा वहिनी. तुमचं नाव? कावेरी नितीन पारधे. हा, आणि उखाणा? रुसलेला राधेला कृष्ण म्हणतो हास, नितीन रावांचं नाव घेते तुमच्या करता खास. टाळ्या वाजवा वहिनीं करता खास. हा, सुषमा हर्षवर्धन मोरे. हा, आणि उखाणा? चिमणी करते चिव चिव, कावळा करतो काव काव. हर्षवर्धन रामरावांचं नाव घेते, आता माझं डोकं नका खाऊ. वहिनी थोडं तरी खाऊ दे बाया, मी जेवलो नाही. टाळ्या वाजवण्यासाठी. तुमचं नाव? सना समीर हवरदार. भाभी, भाभी थोडा मोराव. उखाणा आता आहे क्या? हा नाही आता आहे, तू टेन्शन मत घेऊ. मी मोरं मोरं मालताय, आप मेरी मागं मागं म्हणून. आओ मोराव, आप क्या करते? बुवा बोला. बिचारी मराठीत बोलायला लागली की माझ्या हिंदीची वाट लावली की तुम्ही. काय बुवा बोलायचं? हा, घरकोच असती. वहिनी म्हणला घरकोच असती. और हमारे भाई साहब क्या करते? ड्रायव्हिंग करते. अच्छा, हा. उखाणा आता आहे आपको? घेऊ, चांगला घेऊ. तुम्ही उखाणा काय घेतला कुणालाच नाही कळला. कुणाला कळला हात वर करा. नाही कळला ना? किसको हे बघा, किसको किसको कळ्या हात वर करो. किसकोच नाही कळ्या ना भाभी? उखाणाच नाही कळ्या. तुम्ही काय बोलल्या हेच नाही कळ्या. हा, काय वया? मराठी मी नाही आता, मेरे को आता आहे. मी मोर मोर बोलताय, आप माग माग म्हणून मी हिंदी शिकत आहे. सुटकेस मे सुटकेस, सुटकेस मे सुटकेस. भाभी हिंदी चांगला बोलताय. मी सुटकेस मे सुटकेस, सुटकेस मे सुटकेस. मोठा सुटकेस आहे जरा जोर से म्हणून. हा, हो देखो साऊंड केवढा मोठा मोठा लाय आज. सुटकेस में सुटकेस, सुटकेस में सुटकेस, सुटकेस में आईना. वो ऐसा चेहरा देख के भांग पाड़ते ना वो. सुटकेस में सुटकेस, सुटकेस में आईना, सुटकेस में सुटकेस, सुटकेस में आईना. हमारे उनका कहना, हमारे समीर का, समीर का कहना. भैया तुम्हारा लव मैरिज है क्या भाभी? फिर समीर साहब का बोलो ना, थोड़ा रिस्पेक्ट दो ना उनको.
सुटकेस में सुटकेस, सुटकेस में आईना, सुटकेस में सुटकेस, सुटकेस में आईना से मेरे साहब का कहना, कहना भैया सदा फैशन में रहना, भैया सदा फैशन, भैया नहीं भैया इधर आओ, इधर आओ भैया नहीं, उनको भैया कैसे बोलेंगे, क्या बोलने का, सूटकेस में सूटकेस, सूटकेस में आईना, भैया अग भैया भैया अग, कड़ा क्या कड़ा, हाँ वाज वटाड़ा, हाँ भैया 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 सदा फैशन में रहना, सदा फैशन में रहना, कड़ा आता कड़ा ना उखाना वाज वटाड़ा भागिन कधी मग, हाँ या पुरुष मंडळी टाळ्या वाजवले तर काय प्रॉब्लेम नाही, प्रोत्साहन द्या तुम्ही सुद्धा, हाँ तुमचं नाव भाभी तुम्हारे जागे पर आवा, हाँ प्रियंका समीर धांडे, हाँ आणि उखाना इकडे सरळ बघा ना वहिनी पुढं, हाँ काय नाही ते युट्यूबला शूटिंगचं येतं ना म्हणून बाकी काही नाही, स्टीलचा चमचा रेल्वेमध्ये झळकला, समीर रावांचा फोटो कॉलेजमध्ये ओळखला, वहिनी तुमचं लव्ह मॅरेज दिसतंय, कॉलेज मध्ये कसं बघितलं त्यांना, आधी ओळख होती का, कुठं झालं लग्न तुमचं, अरेंज मॅरेज, आधी बघायला कोण आलो होतो, कोण कोणाला बघायला आलो होतो, तुम्ही त्यांना बघितलं का त्यांनी तुम्हाला, बघितल्यानंतर तुम्ही लगेच हो म्हणले, खरं सांगा त्यांनी लगेच होकार दिला, चांगलं झालं म्हणून वाजवा टाळ्या त्यांचं, तुमचं नाव माझं नाव रमेश परळीकर, आजच्या ठळक बातम्या संध्याकाळचे 12 वाजत आलेले आहेत आणि होम मिनिस्टर कार्यक्रम हा खेळमध्ये सुरू आहे, तुम्ही वहिनी दूरदर्शन वरती वगैरे टीव्ही वरती बातम्या सांगायला होत्या का, दूरदर्शन वरती बातम्या लागतात ना तसा, टाळ्या वाजवा वहिनींसाठी, हा उठा ना, काळ्या का निळ्या भया एक तरी सांगा, दोन्ही पण काळ्या निळ्या आकाशात विमान चालले भरगच्या, किरण रावांचं नाव घेते हीच तुमच्या अपेक्षा, वाट वाट वहिनी तुमचं नाव, पूजा अशोक शिंदे, आणि उठा ना, पेरूच्या झाडावर पोपट बसतो मिठू मिठू, मिठू मिठू भैया आरमलाच्या चीनी त्यालाच आणलं, आणि उखाना भया वहिनी, वहिनी सरी टाळ्या वाजवा भया, एवढ्याच टाळ्या का, याची ते विरुद्ध पार्टीतल्या काय हसायला सगळ्याच आहे, टाळ्या वाजवा म्हणलं की तुम्हाला तुमच्या नवऱ्याची शपथ आहे, हात वरती करून टाळ्या वाजवा भया, तरी बी अर्ध जरी नवऱ्याची किंमत नाही मला, तोंडाला हात लावलेला वहिनी तुम्ही नाही टाळ्या वाजवल्या शूटिंग मध्ये घेत त्यांना, ज्या टाळ्या वाजवणार नाही त्यांना नवऱ्याची शपथ, वाजवा टाळ्या वहिनीसाठी, असं टाळ्या वाजवा का फेर करतो, टाळ्यांवरती टॅक्स नाहीये, नवऱ्याची शपथ सुटूया, या वहिनी, या वहिनीचं नाव शीतल आहे, लागीर झालंच, या वहिनींमुळे सिरियल फेमस झाली, शीतल वहिनी तुझ्या दोन बाबरो त्याच्यातला एक मरायला टाकलेला आणि एक मिळालेला, आणि इथून पुढे काय आपल्यापैकी बाबूराव कुणी नाव ठेवत नाही, त्याच्यामुळे आता इथून पुढे पुरुषांवर गाणं येतं का नाही याची सुद्धा पंचायत आहे, महिलांवरती अजून गाणी येणार आणि महिलांची नावं अजून हिट होणार, एकदा स्वतःसाठी जरा टाळ्या वाजव, हा सूर्यनारायण
तुमचं लोणारे ते नाही रामचं नाव घेते म्हणलं ना म्हणून बाकी काय नाही लोणारे लगेच ओळखायचं लोणारे आवाज बोलत नाही आणि उकाना चांगमणी तोडले काय मणी तोडले कुठे जाते ज्ञानेश्वर भाऊ आले का कुठे भाऊ माऊली ज्ञानेश्वर भाऊ कुठे घाटवरती काय बरं आहेत का असतील तर हात वरती करा बाकी काही नाही यायचं वगैरे नाही स्टेज मध्ये आहेत का दया लाल मणी तोडले काय मणी तोडले त्यांच्यासाठी आई वापरले जसं का आमचा भाऊ टाकून बायकोच देत नव्हतो बघाव तरी कुठं आहेत म्हणजे कळ खरं असत का हा वैन तुमचं नाव हा आणि पैठणीच्या साडीवर जोडी नाव घेते आणि माझ्या आईचं काय वैन मेरे अंगने में कार्यक्रमात भाग घेत असताना आपापल्या जबाबदारीवरती भाग घ्यायचा कार्यक्रमात काहीही अनुसूचित प्रकार घडला तर त्याला कलाकार किंवा आयोजक जबाबदार नसतील कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर या कार्यक्रमाचं व्हिडिओ शूटिंग केलं जातं आणि ते सोशल मीडियावरती अपलोड केलं जातं आपल्या मूल्यवान वस्तू सोनं दाग दागिने चप्पल काय असेल त्या आपल्या आपण सांभाळायच्या घाया झाल्याने त्याला कलाकार किंवा आयोजक जबाबदार नसतील सोपी गेम आहे मळ्यात म्हणलं रस्सीच्या पुढे उडी मारायची मळ्यात म्हणलं रस्सीच्या
पाठीमागे उडी मारायची. नियम दोनच असतील, तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात, चुकलं समोरच्या खळ्यात. कळालं वहिनी? तळ्यात पुढं, मळ्यात पाठीमागे. हा चला, तळ्यात मळ्यात. ज्यांनी स्टेज बांधला मांडववाले त्यांच्यासाठी आता जोरात टाळ्या वाजवा. एवढ्या वहिनी धनादाना उड्या मारल्यात, फळ्या हालत नाही. त्या बिचाऱ्या वहिनी म्हणल्या फळी मोडून पोचून दिले केलेला वहिनी. म्हणलं काय सांगावं भाऊ, खरंच वहिनी जवळ जवळ जास्त आहे का काय? म्हणून वहिनीला म्हणलं थांबा जरा, तुम्हाला मधी थांबवतो. म्हणून त्या बाजूला धरल्या. पण वहिनी ओरिजिनल स्टेज आहे, काळजी करू नका. चला रेडी? हा तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात. वहिनी तुम्ही पाहिजे का? सोप्या गेम आहेत, काही प्रॉब्लेम नाही ना उडी मारायला? नाही ना, बिंदास खेळा. दोन चार किलो वजन कमी झालं तर झालं, काय फरक पडतो? चला तळ्यात. हा दोन्ही पाहिजे एकदाच? नाही. हा चला मळ्यात. दोन्ही पाहिजे एकदाच? परत परत बघा. हा चला तळ्यात. हा मळ्यात, तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात, तळ्यात तळ्यात. आकाश भया. हा कोण कोण आउट झाल्या? तुम्ही आउट झाल्या? जेवढ्या पुढं आल्यात त्याच्या मागे जा, जेवढे मागे गेल्या तेवढ्या पुढे या. हा तुम्ही थांबा, तुम्ही नाही आता या, पाठी मग आता उडे मागलेल्या, या पुढे तुम्ही या. हा तुम्ही या वहिनी पुढे, तुम्ही थांबा की काय मागे तुम्ही. हा आऊट कोण कोण झाल्या होत्या आऊट? हा पुढे या तुम्ही. तीन झाल्या होत्या का? ओ ओ बारीक वहिनी थांबा की काय? शीतल वहिनी थांबा, तुम्ही पाठीमाग गेलता का? मग थांबा. हा हा तुम्ही गेलते आऊट झाले का? हो. दया तुम्ही? तुम्ही नक्की? बया ती बघा, तुम्ही सगळ्या वहिनी आहेत ना, आता आऊट झाला. तुम्हाला मी खाली पाठवणार होतो, पण बिचाऱ्या या बारीक वहिनी आऊट झाल्या तुमच्यामुळे. त्याच्यामुळे आता तुम्हा सगळ्यांना एक गाव भूताचा म्हणून माप. त्या बिचारी चांगली तुनो 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 मारली, आज तिलाच पहिल्या गेम मध्ये आउट करायचं काय बरं दिसतंय का? तर इथून पुढं भूताचा झाला ना, पुन्हा लगेच म्हणतात आता मसुबाचा सटवाईचा असला कोणाचा डाव कोणा नसतो. ज्या वहिनी उलट्या उड्या मारल्या की त्या वहिनी आउट होतात. कळालं आता वहिनी? तुम्ही अजून आउट झाला तरी एकदा देतो तुम्हाला, काळजी करू नका. हा थांबा थांबा पाठीमागा. कळालं वहिनी? पुढं तळ पाठीमागं मळ विचारा वाटलं तुम्हाला, पण चुकीच्या उड्या मारल्या की आता आऊट. काढा काढा वहिनी चप्पल काढा. हा चला रेडी? बारीक वहिनी रेडी? हा एक दोन तीन तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात, मळ्यात. थांबा थांबा वहिनी थांबा, चांगला तुम्ही तुम्ही उड्या मारा बघा तुम्ही. हा चला रेडी वहिनी? एक दोन तीन मळ्यात. नक्की ना? हा नाही तर काय 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 वेळेस प्रॉब्लेम असतो. हा तसं काही सवय बिळ नाही तुम्हाला, वेळ बिळ झाली नाही ना कुठली? हा चला रेडी एक दोन तीन तयार बोंबला. राहुल भाऊ आहेत का? राहुल धवन पाटील आणि धनंजय मोरे पाटील आहेत का? कुठे आयोजन? हा दोघं आहेत ना. तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये एक आता जेसीबी आहे का? ए हेलिकॉप्टर नको रे बाबा, जेसीबी आहे का? जेसीबी बारीक वहिनी आहेत ना. पाटील आपला जेसीबी का बोलवायचा? बाबा काय टेन्शन आहे बाबा, कुस्तीच्या फडात बसले म्हणजे जेसीबी आपल्याकडे आहे, बोलू का? लागणार नाही लागणार नाही का वहिनी, बोलवायचा सांगा. टेन्शन नाही राहा, जेसीबीत बसवायचं पळ्यात मळ्यात. चला वहिनी? हा वहिनी व्यवस्थित खेळा.
बारीक वहिनी काय बघून उड्या मारा की तुम्ही. हा चला रेडी, एक दोन तीन माया. रेडी, क्रेन आहे का आपल्याकडे? क्रेन 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 पण आहे का? इथंच लावली काय खरं नाही बाबा, आपला व्यवसायच आहे का क्रेनचा जेसीबीचा? बघा त्यांच्याकडे ते विहीर खांद्याचा आहे का? विहीर खांद्याचा जेसीबी मोठा नाही ना बोलवायचा. हा बरं चालते चालते चालेल. तळ्या मया मया कोणी चष्मा फुटायला चष्मा कुठे बनवला तुम्ही? भारी चष्मा आहे सोन्या, तुला चष्मा असाच बनू, तुला मुलींचा चष्मा चांगला दिसेल मला. त्याचा नंबर लागलाय चष्म्याचा, ते तुमचं नाव सांगितलं काय डिस्काउंट देतील का? नाही. तुम्हाला तुम्हाला कितीला दिलाय? हा मग चालतो, त्याला चष्मा 5000 करायचा. चला रेडी, हा एक दोन तीन तयार Yeah.
आमच्या गावाकडे तुमचं तुमचं कंपनीला टाटा वैली 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 टाटा करा बया जा म्हणे उतरा हा उतरा आता करा टाटा बाय बाय चला रेडी एक दोन तीन तयार भरत 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 हा चला एक दोन तीन तयार तयार अंगास एक दो टाटा बाय बाय हल्ला सी फोन लगेच हे बघा मी घरापर्यंत येणार टाटा करा मला टाटा करा वहिनी टाटा करा टाटा करा बघा टाटा करा टाटा करा हा टाटा हा ठीक आहे हा या दोघे जण यायचे या दोघे जण हा चला या तुम्ही तिथे दोघे जण या एक जण एक जण यायचं या अलीकडे यायचं थांबा पुढं 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 तळ पाठीमाग मळ पुढं तळ पाठीमाग मळ नाहीतर म्हणतात मला माहीत नव्हतं हा चला रेडी एक दोन तीन मयत तयात मयत तयात मयत मयत हा वेग टाटा टाटा करा टाटा करा वेगळी टाटा करा टाटा टाटा एवढ्यासाठीच आहे की भया बिचारी रागवून खाली जाऊन बाकी काही नाही टाटा करा म्हणजे मला समाधान वाटतं चालल्या दिवस तिथे आपण प्रत्येकाला म्हणतो येतो की हा बाय बाय तसं चला रेडी रेडी चला एक दोन तीन तयार मयत तयार मयत तयार 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 मयत 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 तयार मयत तयार मयत तयार मयत 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 पुढं तळ पाठीमाग मळ तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात 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 अंगास आ
तीन उड्या जास्त उड्या मारायला नाही पण तुम्ही लवकर आहोत मला चला बोली एक दोन तीन अंगा असू जाऊ ऐकलं मी चांगलं ऐकलं हां जा रेडी तुम्ही झालं आव झालं चला रेडी एक दोन तीन यावी मालिक तुम्ही जेवल्या सगळेच मी मला तुम्ही जेवल्या कोण आऊट झालं तुम्ही आऊट झालं किती वेळा असं कुठं आहे त्यांना आम्हाला सीन करायला घेऊन जायचं थांबा वहिनी चला रेडी तुम्ही आऊट झाला की नाही खाली जाणार आहेत बघा लक्षात ठेवा चला रेडी बया खालच्या वहिनीला विचार सगळ्या नसलेलं हे बिचारा कसा तुनू 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 उडे मारायला नाही का नाही म्हणून थांब म्हणलं त्यांना काय प्रॉब्लेम माहिती का ते का उडत आहेत हे वाऱ्यामुळं त्याबरोबर उडी मारतात पण वारा आला की मागत जातात त्या तरी काय करते त्या वाऱ्याला उडायला लक्षात ठेवा वाराचं त्रास द्यायला पण नाही का नाही साडीमुळे प्रॉब्लेम आहे का हे बघा वहिनी तुमच्यासाठी कार्यक्रम थांबवतो घरी जावा काय तुम्हाला जीन्स पॅन्ट घालायची काय कपडे घालायचे काय प्रॉब्लेम नाही त्याच्यानंतर तुम्ही ठेवा बस एक गेम नंतर दुसरी गेम होणार तोपर्यंत जाऊन किती लांब आहे घर तुमचे मग जाऊन कपडे चेंज करू नका काय प्रॉब्लेम नाही तुमची इच्छा असेल तर असं काय नाही चला रेडी एक दोन तीन याची काय हवी मी हां चला तयार मर्यात काय प्रॉब्लेम आहे अतिन वहिनी एक पाय पुढे एक पाय माझं रातभर बोंबर तुझ्या बापाला आऊट होत नाही मी तयात म्हणलं वहिनी मागचा उचलतात मी मलात म्हणलं वहिनी पुढचा उचलतात रातभर बोंबर तुझ्या बापाला आऊट होत नाही भाऊ काय करतात सेंट्रिंग मला वाटलं का पोलीस मध्ये का आर्मी मध्ये एक पाय मागे एक पाय पुढे म्हणलं एक दोन बेक चालू होतं काय वेळींच चला रेडी एक दोन तीन अंगा असलो गाव सेंट्रिंग करणार व्यवस्थित खेळा बाकी काही नाही तुम्ही वेळी उडी मारा हा हे तर जागेवर थांबा तुम्ही एक दोन तीन वहिनी काय मला वाटलं वाऱ्याचा प्रॉब्लेम आहे तुमचाच प्रॉब्लेम दिसायला काहीतरी चला रेडी एक दोन तीन अंगा असं एक दोन जाऊ कपडे बदला वहिनी आपल्याला मिळाला आहे पहिल्या गेम मधून या तीन सेमी फायनल सगळ्यांच्या जोरात टाळ्या तीन बरी खेळी झाल्या पाहिजे तुम्ही तिघी मी स्टँड घेत आणि खाली पाहिजे बक्षाच्या जवळ पोहोचल्या असं जवळ तुम्ही त्या स्टॅम्प त्यांच्याकडून जवळ
चला रेडी म्युझिक मिळणं गेल्यास एक लेकराची आई अशी तरी करून घ्यावं लागते चालेल का
हो म्हणते. मोबाईल आहे का? मोबाईल बघू. कोणाकोणाचे फोटो मोबाईल मध्ये नाही? व्हॉट्सअप वापरता? मी यांना गंजरपुरीचे नंबर दिले होते. व्हॉट्सअपवर चॅटिंग करता का? करता का नाही? किती झालं शिक्षण? दहावी? सहावी? चालते, काय प्रॉब्लेम नाही. करताल ना टायपिंग बिपिंग? तिकडनं पाठवलं तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी विचारायचं, ते प्रॉब्लेम होणे. पप्पू काळजी करू नका, खंडोबाची यात्रा आहे. यात्रेची स्टेज वरती आले होते आणि जर खंडोबाच्या मनात असेल तर तुमच्या नावची एक म्हणसारी असेल आणि एक बाणू सुद्धा असेल. बापू तुम्ही काय वाजवा? येत नाही बापू. बापू येत नाही. म्हणणारी दोन बायकाचा लाडका, त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा येत नाही. नव्या कोऱ्या बिना लग्नाच्या बिना हळदीच्या डागाच्या दोन मिळतील, काळजी करू नका. चालतील का? चालते म्हणा. तर समजा बापू लग्न झालं, दोन बायका मिळाल्या. ऐका, दोन बायका मिळाल्या, दोघींना काम काय लावणार? बापू पहिला इकडे या. आपल्याला शेती किती बापू? किती एकर? एकच एकर आहे ना. मग दोघी जरी खुरपायला कशाला? हे बघा, इकडे आम्ही तुम्हाला आयडिया सांगतो. निकीला खुरपायला पाठवायचं आणि इकडे थांबवायचं. चालतंय काय? हे असं विचार पाहिजे म्हणून तुमचं लग्न होईल. हे बघा काय करायचं, एकीला घरी आणि एक रानात. तुम्हाला भूक लागली, स्वयंपाक बिपाक बनवायला लागलं नाही एखादी. चालतंय ना? पण दोनच पाहिजे. एकीचा प्रॉब्लेम इकडे या बापू. लोकांना एक भेट नाही, एक चार पाच प्रश्न बघायचे. चिरे पहिले तुम्ही करायचा वाटल्यास काय व्हायचं ते म्हणजे माझ्या आयसीची मी एक बापू लिहिली. तेव्हा ते म्हणते तेव्हा तेव्हा ते कोण आहे ते कोण आहे? बापू 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 जाऊ नका. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. बापूंचं लग्न 100% व्हावं. महिलांनी प्लीज बापूसाठी आहे ना, कुणाची असेल एखादी गोरगरीबाची शेती आहे त्यांना करून खाणार. मला वाटत नाही त्याला व्यसन असेल. दिसायला थोडाफार असं कसं आहे पण ठीक आहे. ईश्वराने त्याचाही थोडा कुठेतरी बांधलेला असणार आहे, त्याला कुठून ना कुठून मिळणार आहे. माता भगिनी तो खूप आहेत आणि एखादी गोरगरीबाची असती, बिना शेतीची असती, तिला वडील नसतात, काहीतरी अडचण असती, आई नसते, अशी जर कोणाची मुलगी असेल तर तुम्ही सरपंच आहेत, सरपंचाशी संपर्क साधा. बाकीचे लोक आहेत त्यांच्याशी संपर्क साधा. एखादी गरीबाची मुलगी असेल तर तिचाही संसार होईल, तिचंही आयुष्य बसेल आणि आहे बिचाऱ्याला बायको मिळेल. मी एका वेळेस बोलण्याच्या भावनामध्ये काही बापूंना बोललो असेल, तुम्हाला वाईट वाटलं असेल तर मला क्षमा करा. परंतु आमचा ज्यावेळेस चित्रपट येईल त्याचं बापू करणं तुम्ही जिथे जिथे जाता तिथे तिथे स्टेज गाजवता. तुम्ही जिथे जिथे जाता तिथे तिथे स्टेज गाजवता. अहो माणसं तर स्वराच, पण तुम्हाला पण साऊंड सुद्धा शुद्ध वाजवतो. तर तुमच्या कुणाच्या संपर्कात असेल एखादी गरीबाची मुलगी तर नक्कीच त्यांच्याशी संपर्क झाला. तुम्ही इथल्याच गावातल्या असता तर आणि त्या बिचाऱ्याचं लग्न करू. धन्यवाद बापू. सांगितलंय पुढच्या वेळेस तुमची बायको आली की तुम्ही आणि बायकोनी दोघांनी स्टेजवर यायचं जोडीनं. हा कशातच पाठवता? नाही नाही नाही, आता नाही, रात्रीचं शकत नका पाठवू. अंधाराचे बिबट्या बिबट्या फिरतील. जवा आरामात जवा. एक नंबर दिसते साईत Thank you.
तुम्हाला कोणाला गेम मध्ये खेळायचा प्रॉब्लेम आहे का? ए ते पाठीमागे बसलेला दादा 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33 वहिनी आहेत. सोपी सोपी गेम असणार आहेत. त्या ज्या ज्या वहिनी आउट होत असतील त्या वहिनी खाली जाणार आहेत, लक्षात ठेवा. चला वहिनी असं हाताला हात धरून जॉईन व्हा, हाताला हात धराय, पकडा, या या हा या या वहिनी. चला चला थोडं थोडं पाठी मागे. नाही नाही ते लावते बरोबर तुमच्या मनावर. बाया मग तुम्ही लावणी चांगली करणार असते म्हणते लावणी लावा, तसं नाही.
नाही ते तू बरोबर तुला भावाची बायको नाही सासरची नाही
प्रॉब्लेम आहे, उद्या प्रॉब्लेम व्हायचा. हा चला रेडी, टेन्शन नाही ना काही, जोरात जबरदस्त डान्स करा मग तर पुढच्या गेम मध्ये जाता. चला म्युझिक. चला तिकडे बसा, तुम्ही त्यांच्यात कशाला बसले? नाही 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 बसा, तिकडे त्यांच्यात बसायचंय का? बस नाही बसा बसा, काय प्रॉब्लेम नाही. चला चला रेडी रेडी. मला पुढचं आलं नको टेन्शन. तुझ्यासाठी आले मला.
दुसरं घ्या वहिनी चली कर तुम्हाला या या वहिनी बिन टेन्शन बिन्नास असं पाहिजे वहिनींचा डान्स आवडला असेल तर हात वरती करून टाळ्या वाजवा. क्या बात आहे, बघा वहिनी किती वहिनींनी टाळ्या वाजवल्या. या वहिनी बसा वहिनी तुम्ही. ती पिचली माझी बांगडीच्या बांगड्या पडल्या त्या काढतात बाकी गेली. वहिनी दोन तीन बांगड्या फ्रेश फुटल्या बाया तुमच्या. हां ए ह्या वहिनीला म्हणतो 100 रुपये गणित. वहिनी कशा डझन बांगड्या तुम्ही घातल्या?
नाही कशा डजन आहे सांगा लागेल हा मग 80 रुपये दे दोन डजन घालून दे विचारायचं बघायचं कुठल्या आपल्या मग हा नको नको हिंदीसला काही प्रॉब्लेम नाही त्या वेळी आधीच हसायला लागले म्हणते गाणं लागले काय प्रॉब्लेम नाही भाभी पुष्टीच नाही घ्या भाई आहे का हमारे मग काय बिंदास नाचो पण हे सगळा युट्यूब पे आता आहे त्याच्यामुळे ते हा नाही ना टेन्शन नाही बाद मी काय होगा मालूम आहे का भैया सकाळ ना की तुम चांगले नाचते गरमी लाईट गया कुछ गया भैया मोबाईल पे गाणं लागा हा चल थोडं आय सगळं गरमीचे एंटरटेनमेंट मी कलाक्षेत्रामध्ये काम करतोय 3500 कार्यक्रम मी आता पूर्ण करत आलो आहे 3500 टप्पा पण याच्या आधी मुळशी मॅडम चित्रपटालाही काम केलंय मी केलेले चित्रपट प्रेमाचा असंच असल्यात मी काम केलं ढोलकीच्या तालावर चित्रपटामध्ये मी आहे क्राईम डायरी क्राईम पेट्रोल लक्ष सावधान इंडिया या सगळ्या सिरियलमधून मी काम केलंय आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल गाणं एक आलंय पाटलाचा बैल गाडा त्यानं घाटात केला राडा कुणी कुणी गाणं पाहिले त्या गाण्यात मला पाहिलंय का घरी गेल्यास गाणं व्यवस्थित बघा गौतमी बरोबर ते गाणं केलेलं ते गाणं सुद्धा माझंच आहे आणि माझी पहिली एंट्री गौतमी बरोबर त्या गाण्यामध्ये त्याच्यानंतर घर माझ्या हाताला फिल्मीन तुला फुलांच्या गाडी शांताबाई खिचड असेल म्हणी मागं लागतील 17 जणी अशी बरेचसे गाणे केलेत गणपतीचं झालं देवाचं आगमन पुन्हा तू माझ्या मोबाईलची रिंगटोन गोट्याचं वजन 1.5 किलोग्रॅम जे स्वप्नील जी कांबळे इथे आहेत या स्वप्नीलच्या स्टेजवरती तुमच्या मित्रपरिवार असेल मी हे का सांगतोय तर माझ्याबरोबर काम करणारे स्वप्नील दादांचे भाऊ आहेत तुमच्या गावातले आहेत हे त्यांचं नाव आहे प्रवीण माने प्रवीण मानेंनी आणि आम्ही 2 गाणे अल्बम शूट केलेत टी सिरीजवरती जे गाणे आहेत त्या गाण्यांमध्ये मी सुद्धा आहे म्हणजे तुम्हाला बघायला सुद्धा मिळेल ते त्यांचे बंधू इथे तर मला प्रवीण दादाचा एक फोन आला म्हणजे माझे तिथे भाऊ आहेत ते तुमचा छोटासा सत्कार करणार आहे तेवढा दादा सत्कार स्वीकारा ते बऱ्याच वेळेला तिथे मला खून होत होते की आपला सत्कार घ्यायचा आहे तुला नक्कीच म्हणून हे सगळं कलाक्षेत्रामधलं काम आहे प्रवीण दादा येणार होता तर प्रवीण दादाला यायला जमलं नाही प्रवीण माने म्हणजे आनंद शिंदे यांच्या मिवणीचा मुलगा आदर्श शिंदे उत्कर्ष शिंदे यांचा मावस भाऊ तो आहे आपल्या काय त्यांच्या गाव मंगळवेगाचा आहे प्रवीण प्रवीण इकडे येणार होता प्रवीणला जमलं नाही त्याचं शूट होतं म्हणून तो शूटला गेला आदर्श शिंदे बरोबर त्याचं दुसरं गाणं येतंय उत्कर्ष शिंदेनी गायलेलं गाणं आहे ते गाण्याच्या शूटसाठी तो बिझी आहे त्याला इथं आल्या सुद्धा मला 4-5 फोन केले मी म्हणलं ठीक आहे सत्कार स्वीकारणा कलाकारांचा तुमच्या गावात आलेल्या कलाकारांचा मान कलाकारांकडून झाला पाहिजे असं प्रवीणचं म्हणणं होतं म्हणून ती बाजू स्वप्नील दादांनी स्वीकारली आणि स्वप्नील दादा माझा सत्कार करतायत जर तुम्हाला माझा सत्कार करायला आवडत असेल तर महिलांनी माझ्यासाठी टाळ्या वाजवावं थँक्यू चालती काय लावणी देऊन हा मग कुठलं चालतंय लाव गेले दिसतो कुठलं तरी काय प्रॉब्लेम त्यांचा पायाचं चुकलं दिल बरा गणेश आहे का दिल बरा
दिल बरा काय प्रॉब्लेम तुमच्यापैकी कोणाला मनातून डान्स करावा असेल तर तुम्हाला पुढच्या फेरीत जायची परत एक संधी. तुमच्यापैकी जर कुणाला पुढे जायचं असेल तर तुम्हाला एक चान्स परत करायचा का डान्स नाही करायचा पुढे नाही जायचं आऊटच व्हायचं. रेनी तुम्हाला शीतल रेनी बया बघा पुन्हा प्रयत्न पुन्हा म्हणताल बया मी केला असेल बरं झालं असते. जय मल्हार वहिनी बघा वहिनी वहिनी काय झालं हा हा चालतंय या बया बिचारी म्हणजे काहीतरी वेगळं करते मी म्हणलं का ए तुमची परीक्षा आहे आता गणेश इकडे थांबा इकडे बघ की बोलतो हा रेडी वहिनी हा त्यांना स्केल वगैरे मला सांगायची बाबू सांग सांग बोला ना पाऊस पडेल का बोला हा चोरायला मिळत नाही देवळा असल्या पैसे नसतील वहिनी मध्ये चोरायला मिळत नाही यांना चोरायला मिळत नाही हे दुःख आहे. काय आवाजा वहिनींसाठी तुम्ही कसा त्यांच्या सरका पहिले पहिले सरका होईल पहिले सरका पैसे द्या त्यांचे भेट आपल्याला काय करायचे वहिनी
हे व्हिडिओ यूट्यूबवर येणार आहे, त्याच्यामुळं तुमचे मिस्टर बघतील आणि तुम्हाला कधीच बँकेत नेणार नसतील. अरे तर बाया म्हणतील बाई तू माझी बँकेवर दरोडा टाकेल, तिला काय माहिती पैसे माझे आहेत का बँकेचे. असं काय प्रॉब्लेम ना, जोरात टाळ्या वाजवासाठी तुम्ही एवढ्या आहेत बहिणी, तुमच्यामध्ये गेम होणार, तुमच्यातल्या पण यांच्यात येणार आहेत, येणार नाही असणार. दोन चार दोन सहा दोन आठ दोन दहा दोन बारा 13 बहिणी तुमच्याकडे चालणार नाही की छोटे छोटे फुगे द्या. फुगवायचे फुगे, फुगेची गाठ मारून ठेवायची, मध्ये रस्सीचा राहून एक हातानी वाचवायचा आणि दुसऱ्या हाताने समोरच्याचा फोडायचा. चला रेडी, एक दोन गणेश रेडी. तुम्हाला जर माझा कार्यक्रम आवडत असेल तर सन्माननीय आयोजक धनंजयजी मोरे पाटील, त्याचप्रमाणे राहुलजी धवन पाटील, तसेच आपल्या गावची यात्रा कमिटी आणि ग्रामस्थ यांच्यासाठी हात वरती करून टाळा होता, हात वरती करून म्हणजे आमच्या कार्यक्रमाची ही पावती आहे. वहीन तुम्ही इथपर्यंत आलात आणि आता इथून आऊट होऊन चाललात, तुम्ही आयोजकांना आणि यात्रा कमिटीला काय सांगाल, तुम्हाला कसं वाटलं खेळून, जे काय वाटलं ते सांगा. पण दया तुम्ही आऊट झाला आता, माझ्याबद्दल काय सांगाल, काय वाटलं तुम्हाला, यात्रा कमिटीला काय मेसेज द्याल तुम्ही. मला बाकीच्या महिलांनी का सहभाग घेतला हेच कळलं नाही, असं काय प्रॉब्लेम नाही की धन्यवाद जो आपण जोरात टाळ्या वहिनींसाठी वाजवा. चला रेडी वहिनी, शीतल वहिनी, हा चला. वहिनी शीतल वहिनी बया, तुमचं चप्पल लक्ष्मीचे पडले असते आता, हा इकडे बघा. तुम्हाला कार्यक्रमात भाग घेऊन कसं वाटलं, यात्रा कमिटीला काय सांगाल, माझ्याबद्दल काय बोलाल. यात्रा कमिटी बद्दल काय, त्यांनी बक्षीस ठेवले, पुढच्या वर्षी काय गाडी ठेवा, नेकलेस ठेवा एक तोळ्याचा, असं काय सूचना वगैरे त्यांना आहेत का. धन्यवाद, असेच कार्यक्रम ठेवा, जोरात टाळा वहिनींसाठी. हा चला या तुम्ही दोघे, जय मल्हार वहिनी या. चला रेडी, माहिती आहे ना तुम्हाला नियम, एक दोन, हा साडी काय बांधायची बांधून द्या, कोणा म्हणून नका मला बांधायची तुम्ही, एक दोन तीन माहेर आहे का काय वाजवा वहिनींसाठी, आणि सासर कुठे, लांबून आल्या की बया तुम्ही, तुम्ही यांना ओळखता का, आयोजक आहे धनंजय दादा राहुल दादा, बघा बरं कुठे बसले, तसं नाही फक्त चेहरा ओळख आहे, असं आंधारात दिसायचे नाही ना वहिनी, माझ्या तसं नाही आता नाही दिसायचे मला, काय वाजवा वहिनींसाठी. Thank you.
बघा मी तर आमच्याकडे त्या वहिनी आहेत. चला रेडी वहिनी, तुम्हाला शोधून उठवले. हा चला रेडी, एक दोन तीन. आम्ही चित्रपट केले होते, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल मी घंटा गावडे मुख्यमंत्री चित्रपटाला सुद्धा मी होतो प्रोडक्शन डिपार्टमेंट मध्ये. भरत जाधव, केदार जाधव, त्याच्यानंतर बकुळा नामदेव घोटाळे हा पण चित्रपट केलेला आहे. सिद्धार्थ जाधव, मकरंद जाधव, केदार जाधव, भरत जाधव, तसाच जसे ते आमचे सर आहेत आमच्या बरोबर कामं त्यांच्या बरोबर मी केली, त्यांच्या बरोबर मी बऱ्याचशा चित्रपटांना काम केलंय. तसाच हा आमचा मित्र आहे, आपल्या भागातला आहे, राशनचा निकेश जाधव, याच्यासाठी जरा जोरात टाळ्या वाजवा. कला क्षेत्रामध्ये आता पदार्पण करतोय तर मी असं म्हणजे आपल्या गावची खंडोबाची यात्रा आहे तर खंडोबाच्या चरणी प्रार्थना करेल की जसे हे सगळे जाधव मोठे झाले तसा आमचा हा निकेश जाधव पण मोठा व्हावा. एकदा जोरात टाळ्या निकेश सरी झाले पाहिजे, कारण याच्यामुळे मी आज कार्यक्रमाला आलो. खरं तर माझी डेट पण अवेलेबल होत नव्हती, मी बाहेरगावी होतो, मला येणं शक्य नव्हतं. मी निकेशला म्हटलं मी प्रयत्न करतो पण तो म्हणला नाही दादा माझ्या जवळचे लोक आहेत आणि तुम्ही या म्हणून यांनी माझा नंबर त्यांच्याकडे दिला, जाऊन बोलणं करून दिलं. मग आमची यांची तारीख फायनल झाली, त्या तारखेला मग मी माझ्या बाकीचे कामं सोडून मी आज तुमच्या कामासाठी आलोय, ते निकेशमुळे आलोय. एकदा जोरात टाळ्या निकेशसाठी झाल्या पाहिजे. थँक्यू निकेश. लवकरच निकेश तुम्हाला एका चित्रपटामध्ये दिसेल, अजून शूटिंग सुरू नाही झालं पण निकेश चित्रपटामध्ये सुद्धा अभिनेता म्हणून काम करणार आहे. त्याचा लीडचा रोल नाही, हिरो म्हणून काम करणार नाही पण साईड रोलसाठी निकेशचं कास्टिंग झालेलं आहे. लवकरच निकेश तुम्हाला 70 mm वरती दिसणार आहे. वहिनी चालतंय ना आता? हा मारा मग आता काय चान्स मिळालाय तेवढा आता आपण मारू टाका. पहिलं आहे ना, पहिलं तुम्हाला प्रत्येकाला माहिती असेल की प्रत्येक सून घाबरायची मला सासू कशी मिळेल म्हणून. आता प्रत्येक सासू घाबरती मला सून कशी मिळेल. पण आपापल्या बायकांचं आपापल्या नवऱ्यावरती प्रेम असतं. बहिणी तुमचं आहे का? माझ्या बायकोचं गणेश, माझ्या बायकोचं माझ्यावर एवढं प्रेम आहे. मी म्हणतो सरपंच साहेब, जगातली कुठलीच बायको एवढं प्रेम करत नसेल जेवढी माझी बायको माझ्यावर प्रेम करते. आता बघा तुमच्या इथं कार्यक्रम संपायला मला 2 तरी वाजतील, का इथून पुण्याला जायचंय म्हणजे 2 तास, 4 तरी वाजतील. मला सकाळचे 7 जरी वाजले वापस जायला तरी सुद्धा सरपंच साहेब माझी बायको जोपर्यंत मी घरी जात नाही तोपर्यंत जेवत नाही. सरपंच साहेब त्याचं कारण असं माझ्या बायकोला येत नाही स्वयंपाक. घरी गेलो की मी स्वयंपाक करतो, मग बसून आम्ही दोघं जेवतो आणि त्याच्यानंतर भांडी घासून मी झोपतो. मला परत कुठेतरी काम असतं, मीटिंग असते, शूटिंग असतं, काहीतरी असतं, तिकडे जायचं असतं. म्हणून माझी बायको माझ्यावर जरा जास्त प्रेम करते. तुम्हाला वाटत असेल तुमच्या बायकोनं जास्त प्रेम करावं, तुम्ही बी घरी काम करा, तुमची बायको तुम्हाला फुलातच ठेवणार. बघा किती जणी टाळ्या वाजवल्या तेवढ्यांची मिस्टर नक्की करतील साहेब. तुम्ही तुमचे मिस्टर करतील त्यांना करायला हवा तुमचं प्रेम अजून वाढेल. चला रेडी वहिनी, एक दोन तीन फोडा.
प्रेम भर भर लगे तुझे आता मन भर लगे तुझे प्रेम भर भर लगे तुम्हाला कसं वाटलं खेळून? तुम्ही आयोजकांबद्दल, यात्रा कमिटी बद्दल, धनंजय दादा, राहुल दादा ओळखता ना त्यांना? काय सांगाल त्यांना? ज्यांनी भाग घेतला नाही त्यांना काय सांगाल? नेक्स्ट टाइम घ्या. तुम्हाला असं कोणाला वाटलं का गेम अवघड आहे, नाही खेळता येणार मला, असं कोणाला वाटलं का? कुणी आहे का असं ज्यांना वाटलं गेम्स अवघड आहे, नाही खेळता येणार? नाही ना? पुढच्या वर्षी भाग घ्या, आता उपयोग नाही तुमचा, आहे का नाही? धन्यवाद. चला तुम्ही घ्या, तुम्ही आणि तुम्ही घ्या. नाकाला हात लागला, बरोबर, काय होत नाही. आता नाकाला असा असं करा एकदा. हा चला रेडी, नाकाला म्हणून शांत राहा. हा त्यांनी तुम्हाला अर्धा मॅच बाय दिलाय. चला रेडी. तुम्ही काय सांगाल यात्रा कमिटीला, आयोजक आहेत त्यांना काय सांगाल? माझ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? ही परंपरा चालू राहावी, एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. खरोखर वहिनींचं म्हणणं ही परंपरा चालू राहिली पाहिजे, पण ज्यांनी भाग नाही घेतला त्यांनी पुढच्या वर्षी नक्की घ्या. मला माहित नाही तुमच्याकडे होम मिनिस्टर कार्यक्रम झालेले, त्यांनी कशा गेम घेतल्या, काय गेम घेतल्या, त्याच्यामुळे तुम्ही आला नसताल. पण प्रत्येकाचं प्रेझेंटेशन वेगवेगळं असतं, त्याच्यामुळे तुम्ही आलेल्या कार्यक्रमात बघून तरी भाग घ्या.
आता तुम्ही तुमचे तुमचे फुगे फोडून टाका, फोडा. हा फक्त आणि फक्त 5 मिनिटात कार्यक्रम संपणार आहे. एक गेम होणार, त्याच्यानंतर सगळ्यांनी उभं राहायचं असं एका रांगेमध्ये. बस हा तुम्ही ती फ्रेम घ्या आणि खाली या. हा कळालं ना कसं खेळायचं द्या. हा बारीक वहिनी जा वयालेला म्हणाल तर तुम्ही फोटो फ्रेम घेऊन जा. हा चला रेडी द्या वहिनी. आरामाने घ्यायची, आरामाने घ्यायची. बहिणी तुम्ही चांगलं काम करताय आपण तिथे. चल हा तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला? तुम्ही आयोजक आहेत राहुल दादा आणि धनंजय दादा, त्याचप्रमाणे यात्रा कमी आहे, सर्व ग्रामस्थ आहेत, त्यांनी कार्यक्रम ठेवला, त्यांना काय सांगाल? माझ्याबद्दल तुम्हाला काय वाटलं, काय सांगाल? खूप छान. प्रत्येक वेळेस मी कार्यक्रमात भाग घेते आणि प्रत्येक वेळेस खूप आनंद वाटतो आणि खूप एक्साइटेड असते. प्रत्येक वर्षी हा या कार्यक्रमाची मी आतुरतेने वाट बघत असते. थँक्यू सो मच. धन्यवाद बहिणी, बसून घ्या. हा आता एक कोणीतरी आऊट होतील, त्याच्यानंतर दुसरी गेम असेल. जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे तेवढाच, म्हणजे घर कामामधून आपल्याला वेळ मिळतो तर सर्व महिलांनी आनंदाने सहभागी व्हावे या कार्यक्रमामध्ये एवढीच विनंती. आणि यात्रा कमिटीचे खूप खूप म्हणजे धन्यवाद, त्यांनी हा कार्यक्रम आता दरवर्षी ठेवला पाहिजे. क्या बात आहे, जोरदार टाळ्या वाजवण्यासाठी झाल्या पाहिजे. चला हा तुम्ही आहेत तशाच थांबायचं, त्या यांना फुगे एवढा फुगवायचा की फुग्याने आत्महत्या केली पाहिजे, म्हणजे फुगा फुटला पाहिजे. जर तुम्ही नख टोचवलं दाबलं, शूटिंग चालू आहे, शूटिंग मध्ये दिसणार, तर आम्ही तुम्हाला आउट करून टाकणार, काही बक्षीस मिळणार नाही. चौथ्या क्रमांकाचं बक्षीस आहे ना ते 4 नंबरला, ज्यांचा पहिल्यांदा फुटेल त्यांना पैठणी आणि सोन्याची नथ, आणि ज्यांचा दुसऱ्यांदा फुटेल त्यांना 2 नंबरचं बक्षीस, तिसऱ्यांदा फुटेल त्यांना 3 नंबरचं बक्षीस, असे अनुक्रमांकानं बक्षीस असतील आणि ज्यांचा फुटणार नाही त्यांना फोटो फ्रेम. कळालं? तुमचा जर मध्येच फुटला, तुम्ही काहीच नाही केलं, तुम्ही चिटिंग नाही केली, तर आम्ही तुम्हाला दुसरा फुगा देऊ. पण चिटिंग केली
अर्धात फुगला ना आणि मध्येच फुटला ना तर माझा फुटला आम्ही जिंकले ओरडायचं नाही. आम्हाला कळतं दररोज आमचं काम हेच आहे, आम्हाला माहिती तो फुगा किती फुगतो, त्याच्यामुळे ओरडत बसू नका. तुम्ही गेम खेळा, तुम्ही जेवढा फुगतोय ना पूर्ण फुगूनच फुटला पाहिजे. मध्ये फुटला तर आम्ही तुम्हाला दुसरा देऊ. चला रेडी, फुगे ठेवले जातात बाळा, फुग्याचं पाकिट हातातच ठेवा. चला रेडी, एक खाली पकडा, दोन खाली पकडा फुगा, एकदम खाली वहिनी फुगा खाली पकडा, खाली असा, तीन करा सुरू. चिंता घेऊन वगैरे फोडायचं नाही, चिंता सोडा, चिंता बिन्नास फुगवा, काही प्रॉब्लेम नाही, खूप मोठा होतो फुगा. फुगवा क्या बात है, या वही इकडे जोरात फुका, जोरात फुका, भाभी थोडंच राहिले, फुका लवकर या इकडे, दोन नंबर, तीन नंबर, चार नंबर, बस बस बस, तीन नंबर, चार नंबर, इकडे थांबा, तुम्ही तुम्ही इकडे थांबा, तुम्ही इकडे थांबा, भाभी मध्ये थांबा, भाभी इकडे थांबा, हा तुम्ही इकडे थांबा, हा फुगे तुमच्याकडेच ठेवा, एक एक फोटो फ्रेम द्यारे. काय झालं, गाठ मारू नका, गाठ मारू नका, गाठ मारू नका, असाच खेळ झाला, कला खेळायला होते. वहिनी तुम्हाला खेळून कसं वाटलं? मस्त, एकदम एन्जॉय केला. काय डान्स लय भारी केला तुम्ही, डान्स डान्स म्हणजे छान आहे, मला माझा फेवरेट आहे डान्स. क्या बात आहे, तुम्ही काय सांगाल यात्रा कमिटी बद्दल? यात्रा कमिटी बद्दल म्हणजे महिलांसाठी खास सांगते, सर्व महिलांनी आपल्या कामातनं वेळ काढून कार्यक्रमासाठी वेळ द्यावा, हाच एक दिवस असतो आपल्यासाठी एन्जॉय करायसाठी. आपण नेहमी तर चूल मूल सांभाळतच असतो, पण थोडंफार आपल्या ग्रामसेवकांनी आपल्यासाठी काहीतरी कार्यक्रम ठेवले तर एन्जॉय नक्की करा. दरवर्ष प्रत्येक वर्षी म्हणजे ठेवतात तुमच्यासाठी खास महिलांसाठी कार्यक्रम ठेवल्यामुळे सर्वांनी सहभागी होत जा. या वर्षी नाही घेतलं तर नक्कीच पुढच्या वर्षी घ्या. क्या बात आहे, क्या बात आहे, वहिनी नाही फोटो फ्रेम द्या. मोबाईल कोणा कोणाकडे आहे, मोबाईल किती किती जणींकडे मोबाईल आहे, मोबाईल ओपन करा, तुम्हाला बक्षीस देणार मोबाईल मधून, तुमच्या मोबाईल मधून तुम्हाला बक्षीस मिळणार. मोबाईल ओपन करायचा, युट्यूबला सर्च करायचं रमेश परळीकर यात्रा कमिटी बद्दल. काय नाही, फक्त एवढं सांगणार आहे की सगळ्या महिलांनी इथं बसतात ना, त्यांनी फक्त इथं येऊन आपल्या जी कला आहे ना ती दाखवाय. क्या बात आहे, जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. दादांना विनंती करतो की फॅन या विनीला द्यायचा, दोघांनी मिळून हा फॅन द्यायचा, या 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 काय करू आणि पुन्हा तीन नंबरचं बक्षीस. सौरव, सौरव वाघमारे आहेत का, सौरव वाघमारे आहेत का, असतात तर स्टेजवरती या. त्याच्यानंतर प्रकाश हॉटेलचे कुणी असतील तर त्यांनी वरती यायचंय. डॉक्टर साहेब असतील तर विक्रम मोरे साहेब यांनाही विनंती, आपण विक्रम मोरे पाटील आपणही स्टेजवरती यायचंय. त्यांच्या वतीनं कुणी आले तरी चालतील, म्हणजे ज्यांनी बक्षीस दिलेलं आहे त्यांच्या वतीनं. पैठणी तुमच्याकडे का, हा मोठा बात ना, मिक्सर मिक्सर दिलेले सौरभ दादा तुम्ही येत का, हा भाभी आपको मिक्सरला घ्या भया, अभी घर का काम तो स्वापास भया, स्वयंपाक बनवणार तो लईच मोकळा मोकळा होया. तुम्हाला कसं वाटलं कार्यक्रमात खेळून, तुम्हाला तुम्ही काय सांगाल आयोजकांबद्दल? आता हे बक्षीस सौरभ दादांकडून आहे, त्यांना सुद्धा काय सांगाल तुम्ही? कार्यक्रम ठेवा, मला मामाचं गाव आहे, तुमच्या मामाचं गाव आहे का,
काही माहेरला आल्यात, काही मामाच्या गावाला आल्यात, आजुळाला, आजूळ माहेर मामाचं गाव म्हणजे आजूळ असते, तर आजूळाला येऊन सुद्धा जिंकून बिचारी गावाकडे चालली. आणि तिकडे गेल्यानंतर नवरा खुशी होऊन मिक्सर घेऊन आली, पुढच्या वर्षी मी जामीन होईल. एकदा जोरात त्या बाबींसाठी झाल्या पाहिजे. सौरभ दादांना विनंती, दादा बक्षीस द्यायचे द्या. प्रकाश हॉटेल ना, गणेश गणेश पावले यांच्याकडे जरा जोरदार गाड्या गणेशांसाठी झाल्या पाहिजेत, कारण तिथे प्रकाश हॉटेल फक्त लिहिलेलं आपण बोलत होतो. मी त्यांचं नाव विचारलं, बाकी काही नाही. शुभ नाव आहे दादा तुमचं, आणि तुमचं शुभ असतं या वहिनीला बक्षीस या वहिनी. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही कधी प्रकाश हॉटेलला जेवायला गेलात का? आता नक्की जा, होम थिएटरवर मस्त डान्स करा आणि मस्त पैकी फॅमिली घेऊन हॉटेलला जेवायला जा. तुम्हाला कसं वाटलं खेळून? खूप खूप छान वाटलं आणि बक्षिसाबद्दल पण त्यांचे खूप आभार. हॉटेलला अख्ख्या फॅमिलीला घेऊन जा जेवायला, नक्की बिलामध्ये सुद्धा डिस्काउंट देतील, काळजी करू नका. जोरात टाळ्या. जेवलात का? जेवलात का तुम्ही? आयोजकांबद्दल काय सांगाले बघा. ताई पैठणी काढायला तयार आहे तिकडून, द्या पैठणी आणि सोन्याची नथ दोन वस्तू तुम्हाला मिळणार आहेत. तुम्हाला कसं वाटतंय? मला खूप छान वाटतंय. मी ह्याच्या अगोदर पण होम मिनिस्टरमध्ये भाग घेतलाय, पण दुसरा तिसरा असा नंबर आलेला आहे, पण पहिला नंबर आणायची खूप इच्छा होती ऑनलाईन. यात्रा कमिटीबद्दल असाच कार्यक्रम ठेवा आणि महिला मंडळीने खरंच भाग घ्या. येतच असत, आपल्याला एन्जॉय करा, जिंकण्यासाठी नाही तर आपल्या म्हणजे आनंद म्हणजे आत्मविश्वास वाढेल. म्हणजे भावना को समजू, शब्दो में क्या रखा. वहिनीच म्हणणं तुम्हाला कळालं ना? बिचारीचं म्हणणं ह्या वेळेस मी जिंकले, पुढच्या वेळेस तुम्ही जिंका. आत्मविश्वास वाढेल त्यांना. पहिला दुसरा नंबर मिळायचा, पण आज बिचारीने पहिला नंबर मारला. कमेंट कुणी कुणी केल्यात? कमेंट किती जणींनी केल्यात? हात वरती करा बरं. बॉम्बला दोन चार सर मिळाले. पटापट कमेंट करा, स्वतःचं नाव पूर्ण टाका. हा, त्या त्यांना पैठणी त्यांच्या खांद्यावरती जा पडली. Yeah.